तर बातमी आहे सरकारी आरोग्य यंत्रणेची पोलखोल करणारी। होय, थोडी थोडके नव्हे तर 100 कोटींची पोलखोल करणारा हा रिपोर्ट आहे। ठाणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयांसाठी खरेदी केलेली कोट्यवधी रुपयांची उपकरणं आता अक्षरशः धूळखात पडली आहे। एखाद्या भंगाराचं गोदाम वाटावं अशा ठिकाणी ही उपकरणं सध्या पडून होती आणि ही उपकरणं दुसऱ्या ठिकाणी हलवण्यापूर्वी ती पुढारी न्यूजच्या कॅमेऱ्यात सध्या कैद झाली आहेत आणि सरकारच्या या कारभारावर ताशेरे ओढणारा सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या अब्रुची लखतर वेशीवर टांगणारा आणि कोकण विभागाच्या लेखाधिकाऱ्यांचा अहवाल पुढारी न्यूजच्या सध्या हाती लागलाय आणि ज्यात प्रशासन कंत्राटदारावर किती मेहरबान आहे ते सरळ सरळ उघड सुद्धा होत आहे। उपकरण हाती पडण्यापूर्वीच कंत्राटदाराला कोट्यवधीचं बिल चुकत केल्यानं आता लेखाधिकाऱ्यांच्या अहवालात ताशेरे सुद्धा ओढण्यात आले आहेत आणि तसंच ज्या उपकरणाची किंमत हजारांच्या घरात आहे आणि त्यासाठी लाखो रुपये मोजण्यात आल्याचं निरीक्षण लेखाधिकाऱ्यांच्या अहवालात मांडण्यात आलंय आणि इथे नमूद करावं लागेल की हा तोच ठाणे जिल्हा आहे तिथे सरकारी रुग्णालयात एका रात्रीत 18 जणांना जीव सुद्धा गमवावा लागला होता। तरी नेमकं प्रकरण काय आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर ठाणे जिल्ह्यातल्या सरकारी रुग्णालयांसाठी उपकरणांची खरेदी केली गेली। 2019 ते 2023 दरम्यानची खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आणि कोकण लेखाधिकाऱ्यांच्या अहवालात खरेदीवर ताशेरे ओढण्यात आलेत। औषध साठा नोंदवहीत महत्वाच्या नोंदी सुद्धा नाहीयेत। 18 लाखांचं ब्लड बँकेचं उपकरण वापराविना पडून आहे आणि उपकरण हातात येण्यापूर्वी कंत्राटदाराला पैसे सुद्धा दिलेत। 90 हजारांच्या UPSची आता 6,61,000 खरेदी केली गेली आहे आणि कंत्राटदाराला सध्या 183 कोटी मात्र आयकरची वसुली सुद्धा झाली नाहीये। 61,57,000 उपकरणं दुरुस्ती अभावी सध्या वापरात सुद्धा नाहीयेत।